खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करता येईल? पहिलं ऑप्शन आहे व्याख्यान, स्वयं अभ्यास, संगणकाधारित अध्यापन व प्रकल्प. तर याचे उत्तर आपल्याला स्वयं अभ्यास करता येईल. त्यांच्या सहकार्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. व्याख्यान पद्धतीच्या अतिरिक्त वापराची मर्यादा कोणती? वेळखाऊ असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येतात. विद्यार्थी शिक्षकावर बरेच अवलंबून राहू लागतात. कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी सोयीची नाही. विषयाची मांडणी विस्कळीत होते. तर याचे उत्तर आपल्याला विद्यार्थी शिक्षकावर बरेच अवलंबून राहू लागतात. आता व्याख्यानामध्ये नोट्स दिली जात नाही, मग शिक्षकांवर विद्यार्थी अवलंबून राहू लागतात. याच्यासाठी हे महत्त्वाचे, म्हणजे शिक्षक जेवढे सांगतील तेवढंच ते लक्षात ठेवतात, बाकी त्यांच्याकडे दुसरं काही उपलब्ध नसते. म्हणून अतिरिक्त मर्यादामुळे हा तोटा होतो. त्याच्यानंतर 22, शिक्षकाला आपल्या विषयासंबंधी कोणते ज्ञान आवश्यक आहे? विषयासंबंधित संकल्पनांचे, आशयाची संरचना, अध्यापन पद्धती आणि याचे उत्तर वरील सर्व, हे सर्व त्याला ज्ञात असणं आवश्यक आहे. शिक्षकाने परिणामकारक अध्यापनासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे? वार्षिक नियोजन, घटक नियोजन, दैनंदिन, सर्व. वार्षिक, वर्षभरात काय काय शिकवायचे ते, घटक नियोजन आज काय शिकवायचे ते, दैनंदिन नियोजन म्हणजे दिवसभरात काय काय शिकवायचे ते, हे सर्व त्याला नियोजन केलं तर त्या ठिकाणी त्याचे अध्यापन उत्तम ठरू शकते. त्याच्यानंतर 24वा आहे, शिक्षकाने दैनंदिन अध्यापनास पोषक ठरेल अशा वातावरण निर्मिती करावी, कारण अध्यापनात अभिरुची वाढते, अध्यापन परिणामकारक होते, विद्यार्थ्यांना गंमत वाटते. ड, अ आणि ब. तर अ, अध्यापनात अभिरुची वाढते, पोषक ठरेल असे वातावरण निर्माण करायचे आणि अध्यापन परिणामकारक होते. म्हणजे जे अध्यापन आपण करणार त्याला वातावरण आनंदित करता यायला पाहिजे, पोषक करता यायला पाहिजे. मग त्याच्यामुळे अभिरुची पण वाढते आणि परिणामकारक त्या ठिकाणी अध्यापन होते. म्हणजे उत्तर हे ड बरोबर आहे, अ आणि ब. त्याच्यानंतर अध्यापनासाठी शिक्षकाजवळ कोणत्या क्षमता असणे अपेक्षित आहे? पहिलं आहे आशयासंबंधित ज्ञान, नियोजन, वर्गातील आंतरक्रिया जोपासण्याचे कौशल्य, आशय सादरीकरण व संप्रेषणाचे कौशल्य, हे सर्वच सर्व आवश्यक आहेत त्याला. अध्ययनामुळे कोणत्या गोष्टी घडून येतात? विद्यार्थ्याचे एखादे उद्दिष्ट साध्य होते, विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल, इष्टबदल होतो, विद्यार्थ्याचे अभ्यास करू लागतात. तर विद्यार्थ्यामध्ये एखादे उद्दिष्ट साध्य होते हे देता येईल आणि विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्टबदल होतो. अ आणि ब उत्तर बरोबर आहे, म्हणजे ड. त्याच्यानंतर पुढचे आहे, अध्ययन होण्याच्या दृष्टीने खालील कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? उद्दिष्ट व प्रेरणा. उद्दिष्ट काय आहेत आपल्या शिकण्याचे, त्याला प्रेरणा पण दिली गेली पाहिजे. शोधनात्मक कृती व कृती पूर्णरचना, समायोजन त्याला करण्याचे शिकवलं गेलं पाहिजे आणि वरील सर्व त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये अध्ययनाच्या दृष्टीने अध्ययन झालं बुवा असं म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी. त्या ठिकाणी नंतर पुढचं आहे, अध्ययन वक्रात पहिला टप्पा कोणता? प्रारंभिक उत्साह. इथं प्रारंभिक उत्साह असतो, त्याला प्रारंभिक उत्साह त्या ठिकाणी वाढतो. संत प्रगती, नंतर संत प्रगती होत असते. पठारावस्था, अंतिम उत्साह. तर प्रारंभिक उत्साह हा पहिला टप्पा असतो, मग दुसरा टप्पा संत प्रगती, नंतर पठारावस्था, नंतर अंतिम उत्साह. पठारावस्था खालील कोणत्या कारणामुळे घडून येतं? पठारावस्था म्हणजे उदासीनता, अभ्यास न करण्याची आवड, विषय आवडीचा नसतो, शिक्षकाचे अध्यापन कंटाळवाणे असते, विद्यार्थ्यांना थकवा किंवा कंटाळा आलेला असतो, वरील सर्व. पठारावस्था येण्याची खाली कोणती कारणे आहेत? विद्यार्थ्यांना काही चुकीच्या सवयी लागलेल्या असतात, प्राथमिक क्रिया आत्मसात झालेल्या नसतात, वर्गातील वातावरण योग्य नसते, वरील सर्व. याला पठारावस्था येते. याच्यानंतर व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते?
नैसर्गिक वातावरण, नियंत्रित वातावरण, पर्यवेक्षित वातावरण, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण, नैसर्गिक आणि नियंत्रित वातावरण हे एकत्र. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, थिसॉरस समकल्पना कोश म्हणजे काय? भाषा वापरासाठी तात्काळ उपयोग पडणारा संदर्भ ग्रंथ, याला थिसॉरस म्हणतो. भाषा वापरासाठी तात्काळ उपयोग पडणारा संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत. धन्यवाद. विद्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या प्रश्न